देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। यवतमाळ येथील काळी दौलत खान येथे क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण होऊन दोन गटात हाणामारी झाली। या हाणामारीत श्याम राठोड व 24 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला। काळी दौलत खान याने दुचाकी निकट मारल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीत एका तरुणाने धारदार शस्त्राने श्याम राठोड या युवकावर वार केले। त्यात श्याम हा रक्ताच्या थारुळ्यात पडला। त्याला पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। ही बातमी मिळताच काळी दौलत खान येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गावात बस स्टँड जवळ काही युवकांनी जाळपोळ केल्याची प्रत्यक्षदर्शींनी समजले आहे। या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप विजय पाटील यांनी काळी दौलत खान येथे जाऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कोणतीही अभद्र घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। आवाज टीव्हीसाठी अनिल राठोड, यवतमाळ।